त्यांचा मोठा होता परंतु चार फीट होत. त्यांनी दोन्हीकडून दोन पेन ड्राईव्ह लावले. मी माझा जो फोल्डर होता तो जरा जास्त 8 GB चा असेल, 8 GB चा असेल, 7-8 GB चा पेन फोल्डर मी उचलला नाही. कशाला बघितलं GB वगैरे. मग जो मोठा होता ना म्हटलं आधी कसं एजेड आहे ना रेफरन्स, त्यांच्या पेन ड्राईव्ह टाकायला घेतला. तर तिथे मला मेमरी फुल किंवा त्याचा इन्सफिशियंट स्पेस चा मेसेज वाचला आणि मी सरळ इकडे ढकलून दिला. ज्या छोट्या पेन ड्राईव्ह त्याची 16 GB मेमरी होती आणि मी म्हणालो सर याच्यात नाही बस. म्हणालो ते माझ्याकडे एवढे रागाने बघायला लावले त्याच्यापेक्षा माझा मोठा. आणि याच्यात बसत नाही कस सांगतो. हे शिक्षकांचे लावले अधिकाऱ्यांचं ऐकायचंय. दोन क्लास वन अधिकारी आपलेच अधिकारी, नाव नाही सांगत, तुम्ही ओळखाल त्याला. नागपूरला एका सभेला आमच्या एका कार्यशाळेला लाईव्ह ऐकलेला समाज ऐका, दोन क्लास वन अधिकारी एकमेकाला अरे दुरे बोलू, हे तुझा ईमेल आय डी दे मला. दुसरे अधिकारी त्यांना म्हणतात का नाही म्हणे माझं जरा बुकिंग करायचं ट्रॅव्हलिंगचं, ते ईमेल वर घ्यायचं त्याचं तिकीट. ते म्हणतात दुसरे मीटिंग कुठे नागपूरला, दुसरे म्हणतात का तुमचं नाही कसं आहे, ते म्हणतात माझा आहे रे पण तो मुंबईत नाही, तो नागपुरात कसा उडे. वेलकम. मी आपल्याकडे खूप अशी कारण आहेत, मी सांगत नाही त्याच्यावर जास्त बोलत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा याची कारण आम्ही शोधायचा प्रयत्न केला. आता का होतो एखादी डॉक्युमेंट का शोधले, कुठेही डॉक्युमेंट शोधतो शिक्षक, ईमेलला डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंटच तेवढे झाले तर करणार काय. मी ते व्हॉट्सअपवर एक जोक वाचला होता म्हणे एक शिक्षक लग्न पत्रिका द्यायला गेला केंद्र प्रमुखाकडे, ते केंद्र प्रमुख ओरडले ना म्हणे किती वेळा सांगितलं 2 प्रती द्यायचं. तर कागद एवढी झाली तर त्या चाकरीतून बाहेर यायला आमचा शिक्षक मागत नाही. त्याच्यातून जर एक सुटका करायची असेल तर एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे तंत्रज्ञानाचा उत्साह स्वीकार. टेक्नॉलॉजीचा वापर जो करतो, ज्याला डिजिटलाइज माहिती करता येते, त्याचं संकलन करता येतं, ज्याला हे आमचे साहेब समोर बसतो केंद्र प्रमुख साहेब, हे मगाशी प्रवीण सर सांगत होते त्यांच्या मित्रांना मोकाड्यात काम केलं त्यांचं 2004 सालापासून सोबत लॅपटॉप, म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं वया पुण्यात बंद घ्या सोबत लॅपटॉप. ती कात आता आपण टाकली पाहिजे. आता 2004 ते 2016 तुमच्या 4-5 वर्षाचं भविष्य तुम्हाला पुढे दिसेल. तर तंत्रज्ञान हस्तीकरणाची कारण मी इथे लिहिली, काही डिजिटल ठीक आहे ती वाचत नाही बघत आपण. लेडीज आणि जेंट्स मध्ये किती उत्साहाने स्वीकार करतात किंवा तंत्रज्ञानाविषयी भीती न्यूनगंड कसा आहे त्याचा काही आलेख मी तुम्हाला देतो. भीती आणि न्यूनगंड मागे घ्या. तर टेक्नॉलॉजी शिकत नाही त्याची कारण आपल्याला नीट 2-4 कारण मी तुम्हाला सांगतो. भीती आणि न्यूनगंड हे सगळ्यात मोठं कारण. मुलं शिकतात त्याचं कारण सांगतो. मुलगा एखादा मोबाईल घेतला तर त्याच्या मनात भीती असते का? आपल्या मनात पहिली भीती असते मी जर याला हात लावा आणि यात जर काही बिघाड झाला तर तो केवढ्यात पडेल. व्यवहारिक भीती असते. लहान मुलं तसा विचार करत बिघडला तर बिघड ओके रे. त्याच्यामुळे ते खूप वेगाने शिकतात, चुकत शिकतात, मुलं शिकतात. त्याचं आणखी एक कारण सांगतो, मुलांचं मुख्य कुतूहल आहे. मुलांचं म्हणजे आपलं पण आहे, आपलं कसं नाही मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. आज नाटकाची तेवढीच थिएटर आहेत, चित्रपटाची तेवढीच थिएटर आहेत, गर्दी कुठे आहे सगळ्याच. चित्रपट आला आज आपलं मुख्य मनोरंजनाचं साधन काय? स्क्रीन. आपणही ते कुतूहल नाकारू शकत नाहीये. साहेब तुम्हाला प्रश्न मी माझा तुम्हाला सर तुम्ही केंद्र प्रमुख आहात तुम्ही चष्म्यावाले बसा ना केंद्र प्रमुख आहात तुम्ही नाही सर तुमचं वय काय 35 ओके मला वाटणार नाही तेवढं म्हणून मी सांगतो. सर तुम्ही शोले चित्रपट बघितला शोले बघितला साधा प्रश्न आहे अवघड नाही. तर त्याच्यात एक घोडी आहे बघा तिचं नाव काय माहिती तुम्हाला धन्नो धन्नो सर
धनू धनू किती वर्ष झाले सर? साधारण अंदाजे सांगा. 30 वर्ष.